तर आता आपण काढूया रांगोळी. तुम्ही बघू शकता सिंपलच काढले मी आज तशी, कारण आज घाई पण खूप होती. मुलांचे स्कूल चालू झाले, ट्यूशन चालू झाले, त्याच्यामुळे पूजेची पण घाई होती. असं करून मी साधी सिंपलशी आपली काढली आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. सर्वांना प्रश्न पडतो की रांगोळी काढते कशी काहीला जमते. मी पण खरं तर यूट्यूबला बघूनच शिकले, मी काही कोर्स वगैरे केलेला नाही आहे. तर असं करून ही रांगोळी मी आज काढत आहे. थोडं तिला स्पीडमध्ये दाखवत आहे, त्याला तसा थोडं स्लोमध्ये काढते मी काढताना. पण आपला व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून मी थोडं स्पीड फास्ट घेतली आहे त्याची. अशा प्रकारे आता मी रांगोळी माझी कंप्लीटच व्हायला आलेली आहे. तर या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते की असेच माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळे. काही डेज असतील वेगळे, स्पेशल डेज असतील, तर त्याचा व्लॉग येत जाईल, बाकी रेसिपीज येत जाईल. इथे मी आता देवपूजा करून घेत आहे सकाळीच. आपल्या मंदिरामधली पूजा असते ती. तुळशीजवळ दिवा लावला, दारात पूजा केली. असं आता मी इथे तयार झालेली आहे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता इकडे आपली पूजेची थाली पण पूर्ण तयारी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी 5 फळं, बाकी शंख, वस्त्र, ओटी, दही, भाताचा नैवेद्य, साखर, इकडे हार, माचीस, सगळं आपलं जे सामान असतं पूजेचं जे अवेलेबल असेल आपल्याकडे ते आपण घ्यायचं पूजेला. आता इकडे मी पूजेची तयारी केली. इकडे आपलं झाड आहे, माझ्याकडे झाड होतं म्हणून मी झाडं घरीच पूजा केली झाडाची यावर्षी. तर इकडे आधी मी दिवा लावून घेतला सर्वात आधी, त्याच्यानंतर मी झाडाला पाणी घालून घेतलं, त्याच्यानंतर सर्वात आधी मग मी बाप्पाची आपल्या पूजा करायला घेतली. कारण आपला कोणतीही पूजा आपल्या गणपती बाप्पाशिवाय तर आपली होतच नाही, म्हणून मी सर्वात आधी गणपतीची स्थापना करून घेतली आहे. बाप्पाच्या आपल्या आवडीचा नैवेद्य मी तिथे आणलेला होता, गुड खोबऱ्याचा. पहिला त्यांना स्नान करून घातलं आहे, हळदी कुंकू लावलं आहे मी. त्यानंतर मग मी बाप्पाला आपला नैवेद्य दिला, फूल चढवला. असं तर तुम्ही बघू शकता आपल्या बाप्पाची पूजा झालेली आहे. आता आपण त्याच्या पुढची पूजा करूया. हे 5 फळं होते माझ्याकडे. तर आता इथे सत्यवान आणि सावित्री आपण एक सुपारी म्हणून ठेवूया त्यांना. तर अशा प्रकारे मी त्यांना दोघांना पण तिथे त्यांना पण आंघोळ घालून घेतली आहे, हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मी त्यांना फुलं वगैरे अर्पण केलेली आहेत. मी आता झाडाला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. असं ते झाडाच्या माझ्या मुळी बाहेर आलेल्या होत्या म्हणून मी त्याला आपल्या गंगाळ असतं ना आपलं, देवाला आपण आंघोळ घालतो, त्याच्यामध्ये मी त्याला ठेवलं, म्हणजे जेणेकरून मी त्याला पाणी घालेल तेव्हा ते खाली पडायला नको. इथे मी आता देवीची आपल्या सावित्रीची ओटी भरून घेते आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तांदूळ, ब्लाऊज पीस, आपल्याकडे जे पैसे असतील, आपल्याकडे जे मनोभावे आपल्याला ठेवायचे असेल ते, नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं. ही ओटी मी देवीला तिथे ठेवली आहे, देवीला ओटी. अशा प्रकारे आपली यथाशक्ती मनोभावे पूजा करायची, काही होत नाही. आता त्याच्यानंतर मी देवीची ओटी बाजारात आरामात मिळून जातं आपल्याला, बांगडी वगैरे जे काय असतं आपलं ते, तर ते सगळं मी तिथे वाहून घेतलेलं होतं. त्याला पण मी हळदी कुंकू वाहून घेतलेलं. त्याच्यानंतर मी आपल्या झाडाला वडाच्या वस्त्र घालून घेतलं. असं तुम्ही बघू शकता. मी नमस्कार करून घेतला, नंतर मग मी हार केला. हार पण मी आता त्याला घालून घेतला वडाला आपल्या. असं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी फुलं वगैरे वाहून घेतली, परत त्यांना स्नान घातलं, हळदी कुंकू लावलं. असं मी इकडे आपल्या फळांची पण मी पूजा करून घेतली.
त्याच्यानंतर मी हा साखरेचा प्रसाद दिला, त्याच्यानंतर मी दही भाताचा नैवेद्य दिला, कारण मला एवढा सकाळी काय नैवेद्य बनवायला जमला नाही। मग आपल्या मनोभावे जे असेल आपल्या घरामध्ये देव काय वासाचा भुकेला असतो, म्हणून मग मी दही भाताचा नैवेद्य केला देवाला। अशा प्रकारे मी सगळं पूजा हळदी कुंकू लावून घेतलं, स्वतःला पण लावून घेतलं। त्याच्यानंतर मी शंख वाजवला, शंख होता माझ्याकडे, शंखाची मी पूजा करून घेतली, तुम्ही बघू शकता। त्याला पण मी फुलं वगैरे वाहून घेतली होती माझ्याकडे ती। तर त्याच्यानंतर मी आरतीचा ताट तयार केला आपलं, याच्यावर आपण कापूर लावूया पानावर, असं करून मी ज्योत पेटवली तिथे कापूरची। हवा खूप होती गॅलरीमध्ये, हवा भरपूर येते ना, भरपूर हवा होती असं। तर अशा प्रकारे मी अगरबत्ती ओळून घेते आहे आता। अशा प्रकारे मी ओवाळून घेतलं आहे बाप्पा देवाला आपल्या वडाच्या झाडाला। इथे मी अगरबत्ती ओवाळली आहे, बाजूला लावून घेतली, त्याच्यानंतर मी घंटी वाजवून घेतलेली आहे। अशा प्रकारे नमस्कार केलेला आहे। आता मी कापूर पेटवून घेते, कापूर एकदा मी ओवाळून घेते परत। अशा प्रकारे आता मी आपल्या वड्याला फेऱ्या मारून घेते, तुम्ही बघू शकता छोटंसं झाड आहे आपलं, मस्त क्यूटसं। अशा प्रकारे मी या वड्याला फेऱ्या मारून घेतल्या। तुम्ही बघू शकता स्वीट अँड सिंपल आहे आपली पूजा। अशा प्रकारे मी वडाला सगळ्या फेऱ्या मारून घेतलेल्या होत्या। आता आज आपली पूजा होतच आली आहे, तर मी नमस्कार करून घेते। अशा प्रकारे नमस्कार करून घेतला, त्याच्यानंतर मी शंख वाजवून घेतला। आपल्याकडे जे असेल ते आपण ठेवायचं, माझ्याकडे शंख होता म्हणून मी शंख वाजवला तिथे पूजेला पण ठेवला। बाहेर आपण जेव्हा जातो तेव्हा एवढं काय साहित्य आपण नेत नाही, आता हे माझ्या दारातच होतं गॅलरीमध्ये म्हणून मग मी केलं। तर इथे मी यांना दिली आरती, त्याच्यानंतर मी यांना ओवाळून घेते। ज्याच्यासाठी पूजा केली त्याला ओवाळायलाच पाहिजे नाही का, मग थांबून बसले होते माझ्यासाठी जायचं होतं तर। अशा प्रकारे ओवाळून झाले, त्याच्यानंतर मी त्यांना नमस्कार केला। तर आपलं सगळं आता पूजा झालेली आहे। तर तुम्हाला ही माझी पूजा कशी वाटली तर तुम्ही नक्की लाईक कमेंट करून मला सांगू शकता, आवडल्या शेअर करू शकता, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। असंच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन काय काय बघायला मिळणार आहे, रेसिपी पण बघायला मिळणार आहे। तर धन्यवाद।